अमलझरी येथे रोग प्रतिकारक शक्ती वाढविणाऱ्या गोळ्यांचे वितरण. अमलझरी तालुका निपाणी येथील श्री दत्त मंदिरात राजेश कोठडिया व प्रभाग क्रमांक 8 च्या नगरसेविका सोनलताई कोठडिया यांच्या वतीने रोग प्रतिकारक शक्ती वाढविणाऱ्या गोळ्यांचे वितरण भाजप शहर अध्यक्ष प्रणव मानवी, उद्योजक सुभाष शहा, महेश सूर्यवंशी, सचिन कौंदाडे यांच्या हस्ते केला. मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत राजेंद्र खोत, परसू पुजारी, सुधाकर मोरे यांच्या हस्ते केले. नगरसेविका सोनलताई कोठडिया यांनी कोरोना संदर्भात माहिती सांगून हे औषध कसे वापरून आपण कोरोनापासून वाचू शकतो, तोंडाला मास्क लावणे का गरजेचे आहे याबद्दल सविस्तर माहिती दिली. राजेश कोठडिया म्हणाले, गावातील 400 घरात आर्सेनिक अल्बम गोळ्याच्या बाटल्या व मास्क वाटप केले. राजकीय काम नसून आम्ही शहा परिवार आणि कोठडिया परिवार समाजाचे देणे लागतो म्हणून आतापर्यंत जत्राट, नांगनूर, श्रीपेवाडी, बुदलमुख, पांगीर, शिरगुप्पी, अमलझरी, तवंदी, गव्हाणी आदी गावात 10,000 आर्सेनिक अल्बम गोळ्या बाटल्यांचे व मास्कचे वाटप केले असून 10 ते 12,000 गोळ्या बाटली व मास्कचे वाटप करणार आहोत असे आपल्या भाषणात सांगितले. सचिन कौंदाडे यांनी कोठडिया परिवाराचे काम चांगले आहे असे मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. यावेळी राजेंद्र खोत, सूरज पाटील, भैरू खोत, सुरेश इंगळे, रामा रेपे, प्रकाश कदम, महादेव पाटील, भीमा पाटील, सुधाकर मोरे, विलास इंगळे, सुहास कंकणवाडे, सचिन कुंभार, चंद्रकांत खोत, नयन रेपे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. प्रणव मानवी यांनी आभार मानले.